यानंतर महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते तरुणांचे हृदय सम्राट आदरणीय धनंजय मुंडे साहेब यांना विनंती करतो यांनी सभेत निर्धार परिवर्तनाच्या दुसऱ्या टप्प्यातील चौथ्या दिवसाच्या 11व्या सभेला या जामनेरला होत असलेल्या सभेचे प्रमुख वक्ते आपल्या सर्वांचे महाराष्ट्राचे लाडके नेते विधिमंडळाचे गट नेते आदरणीय दादा ज्यांच्या नेतृत्वाखाली निर्धार परिवर्तनाचा ही यात्रा रायगडावरून निघाली. ते राज्याचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय अरुणभाई गुजराती, आदरणीय गुलाबरावजी देवकर साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र भैया पाटील, माजी आमदार संतोषजी चौधरी, आदरणीय संजयजी गरुड, तालुक्याचे अध्यक्ष राजेंद्रजी पाटील, व्यासपीठावर उपस्थित सर्व जामनेर जळगाव या परिसरातील आणि आमच्या सोबत आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व सन्माननीय नेते या सभेला उपस्थित. बंधूंनो भगिनींनो, इथं उपस्थित माझ्या तरुण भावांनी आणि पत्रकार मित्रांनो, काहीही फरक नाही एवढा उत्साह तुमच्यामध्ये या ठिकाणी दिसतो. मी बसल्या बसल्या सहज आज त्या वरच्या बिल्डिंगच्या परिवर्तनीय अध्यक्ष नांदी आहे आणि जामनेर पासून आपण सुरुवात करणार. अजिबात कोणाला घाबरू नका, मशीनवर पण येतो, बटनावर पण येतो, जरा दम धरा. अनेक ठिकाणी या निर्धार परिवर्तनाच्या सभेमध्ये दिल्लीपासून आम्हाला भाषण चालू करावं लागायचं आणि मुंबईत येऊन थांबावं लागायचं. मी आज जामनेरला आल्यानंतर ठरवलंय की आजच आपलं भाषण जामनेरच्या बाहेर जाऊच द्यायचं नाही. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा घालून राष्ट्रमाता मा जिजाऊ मासाहेबांच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन महाराष्ट्र चौदार तळ्यावरती परम पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून ही निर्धार परिवर्तनाची यात्रा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सुरू झाली आहे. परिवर्तनाची चळवळ ही लढाई आहे.
परम पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. म्हणून या दोन महापुरुषांना, या दोन महामानवांना या देशात परिवर्तन काय असतं हे दाखवलं. या ठिकाणी आपल्याला पंतप्रधान राज्याच्या मुख्यमंत्री पदावर अजित दादांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला राज्याची सत्ता मिळवायची आपल्याला करतो. आज निर्धार करा की परिवर्तन या देशाची नांदी आहे, परिवर्तन या राज्याची नांदी आहे आणि जामनेर पासून आपण सुरुवात करणार आहोत की हात वर करून सांगा. फार झाली ढाक टपटशा, एवढी अभूतपूर्व होती की मला वाटलं या वेळेस मात्र आमच्या पिस्तूल अंकल महाजनांचा झिरो वर विकेट जाते का काय. पण निकाल वेगळा लागला. ही तुमची हार नाही आहे, हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा काँग्रेसचा पराभव नाही आहे. जामनेरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत कोण हरलत असेल तर ती लोकशाही हरली, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हरलं नाही. ही लढाईच होती धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची. धनशक्तीचा विजय झाला आणि धनशक्ती सोबत ईव्हीएम मशीनचा सुद्धा विजय झाला. एका मताला 5,000 रुपये. तुमच्याकडे सत्ता आहे, तुम्ही ईव्हीएम मॅनेज केलं, तुम्ही पैसा टाकला, तुम्ही बाटल्या दिल्या, म्हणून कदाचित जामनेरची निवडणूक तुम्हाला जिंकता आली असेल. पण मला या पिस्तूलराव महाजनांना विचारायचं आज या जामनेर मध्ये की जे पिस्तूलराव महाजन सत्ता यायच्या अगोदर त्यांच्या पक्षाच्या मान्यवर नेत्याचा गौरव सत्कार करून पैशाच्या थैल्या गोळा करत होते, खरंय का नाही? एक एक कोटीची थैली, 1.5-1.5 कोटीची थैली नेत्याचा गौरव करायचा, पैसा थैलीतून गोळा करायचा आणि पक्षाला द्यायचा आणि त्या पैशातून पक्ष चालायचा. असं या 4.5 वर्षात काय झालं की या भारतीय जनता पार्टीकडे आणि या पिस्तूलराव महाजनांकडे मताला 5,000 रुपये द्यायची ऐपत झाली. याचाच अर्थ 4.5 वर्षाच्या काळात तुम्ही महाराष्ट्र बरबटून खाल्लाय, काहीही ठेवलेलं नाही, त्याचा पैसा निवडणूक जिंकण्यासाठी आज तुम्ही वापरताय. आणि आव का असा अन्नार की जसे हे एवढ्या धुतड्या तांदळाचे काल परवा कळालं की गिरीश महाजन म्हणले आम्ही बारामती जिंकू. नेमके कसे होते मला माहित नाही. माझा या जांभऱ्या मधून पान भंडारे मंत्री गिरीश महाजनांना आव्हान आहे. अरे बारामती जिंकायचं स्वप्न तुम्ही नंतर बघा. बारामती मतदारसंघातलं एक गाव जे आदर्श आहे तेवढं जरी तुम्ही
तुम्ही जामनेर मध्ये करून दाखवलं तर खरे तुम्ही गिरीश महाजन आहात। तुम्ही बारामतीची बराबरी करायला लागला, काही भी करा बारामतीचा नाट करू नका, नाही तर किती जाताल ते नंतर करत। तुम्ही धुळे का पैशाच्या बोरावर किंमती तुम्ही लक्षात आणि त्याला आत्मन या ठिकाणी झालेला आहे। कुणीही आणि राज्याच्या मुख्यमंत्री तू जावं मग तुमचं कसं होईल बघा। राज्याची सत्ता मिळवायची चर्चा धर्मेंद्र परिवर्तन ही आमची शक्ती नाहीये, अरे तो आमच्या नेतृत्वाचा मतदार संघ भले ही 2014 च्या निवडणुकीत परळी विधानसभा मतदार संघातून मी पडलो असेल पण आज या पिस्तुलरावांना सांगायचंय बारामती लांब राहिलं, येणाऱ्या 2019 मध्ये तुम्ही जामनेर मधून निवडून येऊन दाखवा हे आमचं आव्हान आहे। फरकच काय 25,000 मताचा? तुम्हाला नगरपालिकेच्या निवडणुकीत ईव्हीएम मशीन मॅनेज करता आल्या, मताला पैसे देता आले, पण विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही जर म्हणत असाल की मशीन मॅनेज विसरून जा। तुम्ही एवढं बोलता ना, जेवढे बोलणार आहेत तेवढे मी मत करा। म्हणून आज या जामनेरच्या परिवर्तनाच्या यात्रेच्या निमित्तानं होत असलेल्या या सभेमध्ये मला आपल्याला एवढंच सांगायचं की भलेही आपल्याला त्रास होतो, खोट्या केसेस केल्या जातात, कार्यकर्त्याला दाबलं जातं, आमच्या सहकार्याला दात पडेपर्यंत मारलं जातं। महाजन साहेब तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्हाला एकट्यालाच असं वागता येतं आणि आज भलेही तुम्ही पोलिसाची मदत घेत असाल आणि त्या मदतीवर सरकारी अधिकाऱ्याच्या ताकदीवर तुम्ही जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला दाबायचा प्रयत्न करत असाल तर तुमचे दिवस फक्त 7-8 महिन्याचे राहिलेत, पुन्हा आमचे दिवस येणार आहेत। पुन्हा पळता भुई थोडी होईल एवढं आपल्याला सांगतोय या जामनेर मधून, पळता भुई थोडी होईल, कुणाचाही नाद करायचा पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नाद करायचा नाही, आपण सगळ्यांनी लक्षात घ्या। आज या मतदारसंघामध्ये एवढी दहशत का विकास झाला जामनेरचा? पाणी नाही आणि 4 निवडणुका पैशाच्या जोरावर काय जिंकल्या तुम्ही?
वेगवेगळे दिव्य स्वप्न बघता त्या ठिकाणी त्या राज्याचे आपल्याला पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री आपल्याला राज्याची सत्ता मिळवायची आहे आपल्याला करतो आज निर्धारित परिवर्तनीय देशातली नांदी आहे परिवर्तनीय राज्यातली नांदी आहे आणि जामदार बाजूला सुरुवात करणार आहे हात वर करून लागा देश बदलला फार नाही धार तपस्या पाहिला राजस्थान भाजप करून गेलं छत्तीसगड गेलं मध्य प्रदेश गेलं मिझोरम गेलं तेलंगणा गेलं खऱ्या अर्थानं आता देश बदलतोय आणि येणाऱ्या निवडणुकीत लोकसभेत सुद्धा भारतीय जनता पार्टीचा पराभूत होणार हे काळ्या दगडावरची रेग आहे आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा दादांच्या नेतृत्वाखाली आघाडीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो फक्त आपल्या सर्वांचे आशीर्वाद पाहिजेत आपण आशीर्वाद द्यावेत ही कळकळीची विनंती करतो इथंच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी